माय बापाने मात्र पोराल सांगा ना, परवा एक डॉक्टर मरण पावले, त्याची मुलगी अमेरिकेले, मुलगा अमेरिकेले, दोघही डॉक्टर, तो बालरोग तज्ञ अहमदपूर आश्रम शाळेत मरण पावला, तर त्याला उचलायला व्यवस्थापकाने फोन केला, म्हणजे डॉक्टर साहेब तुमचे वडील मरण पावले. डॉक्टर म्हणे मला वेळ नाही, मी बिझी आहे, तुम्ही उरकून द्या अंत्य संस्कार. मग मुलीला फोन केला, दीदी डॉक्टरीनबाई तुमचे वडील मरण पावले. ती म्हणे मला वेळ नाही, मी अमेरिकेमध्ये आहे, तुम्ही अंत्यसंस्कार करून घ्या, तुमचे पैसे पाठवून देऊ ऑनलाईन. बाप बेलाईन मेला, लेकर ऑनलाईन केले. सांगा दर्शन दे रे भगवंता, सांगा अरे जिल्हा परिषदच्या शाळेचे तीन बरोबर नाही मंदिराने सोन्याचा पत्रा मारून राहिले, काय चाचता मी त्या सोन्याच्या पत्र्याचं हे सांगितलं तुकडोजी बाबान. बाबा साईबाबाचं कार्य ते आहे बाबू, गोर गरीबाचं दुःख जाणलं साईबाबांनी, माताऱ्या मायबाबाची सेवा केली साईबाबांनी, गाडगे बाबानं कुष्ठरोग्याची सेवा केली. माझ्या आई बापू असा देव निर्माण करावा लागेल विद्यार्थ्यांना.
ऐकताच वाणी संत तुकोबाजी, ऐकताच वाणी संत तुकोबाजी, साक्षात प्रगटे मूर्ति विठ्ठलाची, देवाची गरज असेल तर देवी पैशाच्या माग तुम्ही धावू नका, छाकमारी करून पैशानं तुमच्या माग या, कॅमेऱ्याच्या समोर तोंड घालू नका, पोरीले पटवू नका, तुम्हाला जर पोरगी पसंत चालना तर तुमची लायकी बनवा की दहा पोरीचे बाप तुझ्याला पसंत करायला तुझ्या बापाला फोन केला पाहिजे, तुमचा मुलगा माझ्या मुलीला द्या, मुलीनं प्रेम प्रेम चुल्यात घाल, तुमचं एवढं शिक्षण संस्कार चांगले ठेवा माझ्या बहिणींनो की दहा मुलाचे बाप त्या पप्पाला सांगायला पाहिजे तुमची मुलगी आमच्या कुटुंबात द्या, अशी लायकी बनवा, लोकांना फोटो काढायचा असला तर तो चालला का घटा कुठं जात लगविले जाऊन येते का दूर जाजो, ठिबक सिंचनचा विचार करजो, तुषार सिंचन करशील तर आमच्या अंगावर धार उडण्याची दाट शक्यता, मम्मी जवळ चालला करे, अरे मम्मी जवळ अगोदरच तर लेकर आहे तरी बसू दे रे त्या मम्मीले, आता तू मम्मी शिवाय राहत नाही आणि बायको आल्यावर मम्मीच्या तोंडाकडे नाही पाहत माई माय जेवली की नाही, आता मम्मी जवळ गेला जाऊन गेला आता पाहतो ना अंजितच आपण माय बापाचा रागच येते बायको आली वाजी इकडे हे आहे आपली पार्टी बस बाई बस बसून जा पन्नासची नोट दे रे ओ आई त्या डान सुरू केलता सैराटचा फरक पडला काय माझ्या सैराट सारखी काऊन करतो मग अशी काऊन करून राहिली भीना रामदेव बाबाचा व्यायाम नाही तरी सुरू केला ते दोन पैकी एक घे मागे बोलल का हे दोन पैकी एक शंभराची दे कोणती देऊ राहू दे शाल दे हे तर मी तुले देण्यासाठीच बोलावलो पण एवढी थांब ना ते बघ तू हालून राहिली वापस द्या काहीच देत नाही बस नाही नाही तू काहीच देत नाही बस नाही मला मी बोट दिलं तुझ्या हात धरला मला बस खाली करा हातवर आणि गडबड केली उठून देईन दोन सांगा पाहून पाहुण्याला सांगे नेले इकडे घे बाजू माणसानं तेच तर गलती करते माणूस मी तो आदर करून राहिल तो पण तू त्यातली निघाली नाही मला वाटलं पण फेल झाला माझं भविष्य तुझ्या बाबतीत फेल झाला ते दोन्ही नोटा ठेवून दे दुसऱ्या लेकराईने देऊ आपण मागे मिले भीक आता मागशीन तर देणार नाही न मागे मिले मोती तू तर न मागता मी तर तुला इज्जत देऊन राहिलो पण त्या पोराला ओळखलं नाही मी काय पहिल्या घरचा आहो काय हो मग काऊन गडबड केली ते माई माई काय अशी करणारी होती काय म्हणून तर मी असाच करतो तुझ्या सारखा तू माई मावशी व्हायस काय मा बापाची भेट झाली का रात्र साई बाबा की जय रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय भारत रत्न बाबा साहेब आंबेडकरांचा विजय असो
राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा राजांची शाहू महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा दारू पिणारे आपल्या बापाचा दुसरं मालूमच नाही ना विजय या आपल्या पॉइंटवर मंदात कोणी लगविले जाऊ नका. 2 तासाचा कार्यक्रम आहे. 2 तास झाले की तुमचा वेळ घेणार नाही. आजकाल कीर्तन ऐकायला माणसं सापडत नाही. राजकारणी लोकांचे भाषण ऐकायला सापडत नाही. सर्वे भाड्याचे बोलवा लागतात. 500 रुपये द्या आणि कीर्तनाला बोलवा. कीर्तनातील लोक बाया येत नाही आणि आज लोक मावणार नाही. आता तर सुरुवात झाली हो का. येते पाहिजे जातीचे. मी जो विचार मानतो हा फुले शाहू आंबेडकरांचा विचार आहे बाबू. हा चिवते बनवायचा विचार नाही. रावणाला दहा तोंड होते. काय बनवतात तो बाया हो. रावणाले 10 तोंड असतील काय आई. त्याच्या माहिती डिलिव्हरी कशी झाली छी. किती वेळा शिदर करायला लागलो असं त्याच्या मायने. हे तुकडोजी बाबा लिहितात. मी नाही बोलत. कुंभकर्ण 6 महिने खात बसायचा. 6 महिने झोपायचा. 6 महिने खायचा. मग तो संडासले किती महिने जात असत. काहीच्या काही सांगत राहते भाकड कथा. तुकडोजी बाबा म्हणतात क्या कहने हो बात पुरानी. शिवाजी महाराज म्हणजे मॉडर्न युगाचा मॉडर्न संत. गाडगे बाबा म्हणजे नवीन युगाचा आधुनिक संत. संत कबीर तुकाराम महाराज. आपल्याला बोलणाऱ्या माय मावले आवडतात. बोल बेटा. त्यांनी एका डॉक्टर लेडीज वर अत्याचार करून तिला जाळून मारलं. ये बेटा तू दोरीतून घुस. मार्ग भेटला नाही की रस्ता काढ जीवनात. बेटा तू सक्सेस होती. एक बाई नाही बोलली पण तू बोलली. सुशिक्षित बाई आहेत ना. लेकर शिकणाऱ्या लेकराईले अक्कल येते. गाडगे बाबा म्हणते ते शिकले नाही ते बैला सारखे आहे. अनफळ जीवन आहे. ते लेख काऊन बोलली. तिले मालूम आहे हैदराबाद मध्ये पोलीस वाल्यान चौघाईने गोळ्या घातल्या दीदी. कारण त्याईन ते चौघ का मारले गेले एका लेखी. ते तुमची भाषा नाही समजणार एवढी हाय फाय. तिच्यावर अत्याचार केला त्या लेखीवर. जसा शितेनं उचलून नेलं तर मरावं लागलं. चौघही मारल्या गेले. म्हणून मी तरुण मुलाईला सांगतो कोणाची पोरगी गेली की काय माल आहे काय याच्या माय. तुझी बहीण गेली तर मा बहीण दुसऱ्याची गेली तर माल आणि स्वतःची गेली तर बहीण आहे. ते नाही ते माझी बहीण आहे. मी तुझ्या बहिणीला काय तीन डोळे. मी मा बहिणीला धन्यवाद देतो. साडी दे रे. तू तर साडी घालत नाही बेटा. ऐक ना. या आजचे कपडे आपल्या सत्यपाल भाऊ कांबळे जगदीश बँड पार्टी कडून. धन्यवाद ताई. तुला वाटलं तू तर काही घालणार नाही. आमची गोरगरिबाची साधारण साडी आहे बेटा. बर बाळा घे. भाऊबीजले काही आलो नाही. मी आज आला. साई बाबा बाबू.
बस बाबा माऊला धन्यवाद साई बाबा की जय कोणाची लेख आहे भाई नाव सांगून दे रमेश घरी अकॅडमी चालते माय मी जरी शिकलो नाही तरी माया माय लक्षात आलं शिक्षणाना शिवाय पर्याय नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घुसलाय तुम्हाला पटो की नाही पटो आपल्याला पटेल आहे बाबासाहेब मा डोक्यात घुसला शिवाजीराजे संभाजीराजे महात्मा फुले सावित्री जिजाबाई अण्णाभाऊ सेवालाल हे महापुरुष घुसले माझ्या डोक्यात आणि म्हणून माझा मुलगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे आणि घरी 100 मुलाईचा अकॅडमी चालवते म्हणून शिक्षण अरे अळानी गाडगे बाबा पण तेच शिकवलं बाबू नोकरीसाठी नाही तुमचा चुकीचा समज आहे अक्कलवाड्यासाठी शिकवा कष्ट करा मग भाकर दे हरामाचं देऊ नको ज्याच्या घरात हरामाचा पैसा येते त्याचे अंजितले पोर एक तरी मुलगा मले लहान मुलं बाबू पुढे सरकारे तुम्ही त्यांना बसू द्या या जरा इकडे या त्याने बसू द्या ना ते अबे उठू नको ना इकडे या ना लग्न जायची गडबड करू नको बाहेर देऊ काय समोर या तुम्ही हे जागा रिकामी आहे ना आणि जे उभी मंडळी आहे तुम्हाला बसा नाही म्हणताय मी कार्यकर्त्यांना खाली बसवा ज्याईन चिठ्ठी दिली त्याईन बसून दाखवा मला खाली मी दिसतो का जे फायदा करते तिलेच तकलीफ होते तुम्हाला काय मुलगा पाहिजे चार पोरी झाल्या तरी मुलगा पाहिजे लाग नाही वाटत तू ठेवून पाहिलं तीनक महिने कसा नेट लागते तर आयत्या पिढ्याचे ना बाबा काय नाही बाबा मुलगा पाहिजे ते बुद्धी अशी करते मुलगा पाहिजे त्या सुनील की ते तकलीफ होते तुला मालूम आहे काय मुलगा पाहिजे इकडे देवीची पूजा करते दुर्गा देवी 9 दिवस उपास बिना चपलीची मरते आणि स्वतःच्या पोरीला कमी लेखते थू तुमची जिंदगी आई उदोग आई उदो मागच्या लोकांकरता चिठ्ठी आली खाली बसा पण ज्यानं चिठ्ठी देली त्यानं बसून दाखवा मी दिसतो का हे स्टेज पडलं लहान त्याच्यात मी काही महाराज किंटल दीड किंटलचं जनवार नाही नाही तो कोणताही महाराज पा किंटल दीड किंटलच्या खाली येतच नाही गापूची गापूची गंग करत काहीच नाही फक्त माल खाते महाराजांना दूध पाहिजे एंड्रीन पेन चांगली चुंगली बाई आली की डोक्यावर हे डोंबळी दामली केव्हा आली तू नेना रूम मध्ये घेऊन देतील भक्ती शिको सर्वांग भक्ती मला लय राग येते या चोपट्याचा वरून महाराज ब्रह्मचारी आहे शानपण नको करू आम्हाला मालूम आहे आम्ही लग्नावाले लोक तुम्ही मी राहिले का आजच्या काळात कोणी ब्रह्मचारी इमानदारीनं सांगा आबा ओ पांढऱ्या केसावाले ब्रह्मचारी एवढी साधी बोल आहे का मावसा बरोबर बोल उभे ना स्टँड अप एक मिनिट हे हा राहू
ये इकडे या शाल दे शाल मशीन तो धन्यवाद काका यात्रा कमिटी कडून कोण्या गावचे आपण अंजितच राहत बुढी आहे ना शांताबाई आहे आली काय आली बुढी तुम्ही तर सख्खे माय बापा दोन लेकर आहेत दोन वरच होऊ देते देवाच्या कृपेन लोक देवाची कृपा म्हणते कायच्या ती देवाला घालते दोघा नवरा बायकोच्या म्हणतात देव काय नाही भाऊ लोक म्हणते देवाची देणगी आहे तुझ्या माईले वर द्या ठेवून तुझ्या बापाले अंजित ठेव पाहू कोणता देव येते देणगी द्याले आरवी माणूसच सर्व काही आहे देवाना अक्कल दिली तसवा काही आहे मले तुमचं पटलं हे महाराज म्हणते परमाचार्य खरंच नाही तस तुम्हाला कसा अनुभव अरे तुम्ही मी सारखे आता माझं 64 वय आहे तुमचं 70 6 वर्षांचा अनुभव टाकले आहेत तुमचे हे कोणी राहू नाही शकत आता हे जे अवघ्याचे लग्न झाले आहे ओ भाई त्या भाईने बसवा बरं घाली ओ पोरी ओ एकदम बस खा दे ते मी कसे पाहून राहिले जसं काय हरपलं ते तुमचं आता तुमचे तर लग्न व्हायलाय काय लाईन मारायचं काय काम होतं तुमचं बोला काम नियत भेटली की नाही म्हणून ते बाबा बोलले ते बरोबर आहे सत्यपाल बोलते तेही बरोबर आहे त्याला ब्रह्मचारी आहो ब्रह्मचारी आहो दुसऱ्याच्या लेकीबाई खराब करता हरामखोर ब्रह्मचारी झाले स्वामी विवेकानंद ब्रह्मचारी लग्न हून ब्रह्मचारी भगवान बुद्ध लग्न हून ब्रह्मचारी तुकाराम दादा गीताचार्य आणि ज्याने लग्नच नाही केलं तो पवन सुत हनुमान ज्यानं सीतेवरी आई सारखं प्रेम केलं टाळ्या पाय नका लागू नाही तर तुमच्या डोक्यावरून हात फिरो मी महाराज लोक इतक्या बदमाश नाही बोलायले बोल मधुर ज्याच्या घरी खातील त्याच्यात लेखीवर नजर ठेवतील लय वाईट राग येते मला तुकारामानं लिहिलं लस खा पुस्तक कॅलेंडर न गुढी आली का उभं कर नाव सांगा ना बायको ऐकत नाही का पंचफुलाबाई तुमचं नाव सांगाबाई ब्राह्मणे नाही तुमचं नाव घ्या ना म्हणा मी अक्षय कुमार बोलतो पंचफुलाबाई उभी राह व पंचफुलाबाई शांताबाई क्या बात है गुडी माय साडी देरी दिली दे आज बाबू सत्यपाल कांबळे भाऊ ना साड्या दिल्या तू नऊवारी वारी आहेस आता काय मी तुला मॉडर्न करू काय बुड्याने आता काय दोन साडी घालायला होते का बुडी आबा द्या हाताना हात तिकडे जाऊ दे जोड द्या दीपक महाराज भांडलेकर आहे ऐका फेकू नका फेकू नका साडी फेकत नसतात नाही तर मला गाणं म्हणा लागेल हिंदी लोगो ने लेली तुम्ही म्हणाल 64 वर्षी मस्ती करू राहिला पुरे 100 वर्ष गेली 100 विकेट मारल्याशिवाय मला तुम्हाला जे पाहिजे ते सहन केल्या जाते त्यांना ब्रह्मचारी बोला पण कोणी माई बहिणीवर अत्याचार करू नका ते दोन महाराज जेल मध्ये तो महाराज आपण नाव नाही घे त्यांचे भक्त बसलेले आहेत अजूनही त्यांचे भक्त आहेत इतके बिनडोकाची औलाद आहे अजूनही अबे 10 वर्षाची सजा झाली ना त्याले मला कीर्तन झोंबते या लोकाईले झोंबू दे तुझ्याच्यानं होते ते कर मेरा बाल भी बोका बाका नाही हो सकता कारण साई बाबा बोलो जय गुरु बोलो जय भीम बोलो सलाम अलैकुम बोलो आय लव यू बोलो अरे मी प्रेम करतो तुमच्यावर
तुम्हाला मालूम आहे काल मा कार्यक्रम मुसलमानांना पुण्यात घेतला. काल आज दुपारी संजय राठोड माजी राज्यमंत्री त्यांच्याकडे होतो. शहीद झाला एक तेल्याचा मुलगा. पहिला गुरु त्वा बाप, त्वाला गुरु त्वाला बाप, चल दे उत्तर तुझ्या मायनं दूध पाजलं संत. चल बोल रे बरोबर. हा दारू कोणती गुरु आहे? बोलत जा. अरे मित्र आहेत माझे तुम्ही लोक. आज 1,00,000 रुपये खर्च आहे लोकांचा. मग तुमचं गाव कोणतं? अंजी. तुमचा पहिला गुरु कोण? बाप नाही लेवल गुरुची दोघही. बरं दारू कोणता गुरु आहे? बरे हाती लागले तुम्ही. आपल्या मायच्या दुधात दारू टाकणं चांगलं की वाईट? तुम्ही शपथ घ्या साईबाबाची आजपासून मी दुधात मायच्या दुधाचा अपमान करणार नाही. नाही बरोबर नको बोला. तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. एक तर मंदात बोलले कहू का बोलले? काय अधिकार होता तुम्हाला बोलायचा? मी उत्तर देईन. मग मी तुम्हाला प्रश्न टाकून राहिलो. मी प्रश्नाचं उत्तर दिलं की तुमचे गुरु तो बाप आहे आणि या दारूचं गुरु कोण आहे? अरे बापाने माय आली ना हो. माय प्लस बाप इजिकल टू तू इजिकल टू मी. माय माय बाप जर एकत्रित नसते आले की बोल राधा बोल संग. अच्छा आता सांगा ना पुढचं. दारू बद्दल बोला नाही तर मी कीर्तन बंद करील. मनात का बोलले सांगा? नाही मी दारू बंद करीन म्हणा आजपासून. स्टँड अप या इकडे. आय हाय तुम्ही काय याच्या पेक्षा समजलं का? पतिव्रता हो मी छिनाल नाही. ठीक आहे मी आजपासून बोला हा पासून पेणार नाही. काय काय पेणार नाही? दारू तंबाखू काढून फे खातो पाहिजा कोणाच्या अंगावर. टाळे हा भेटला माझा यार माझा भाऊ. नका पिऊ तुमच्या बायकोचं कुंकू काय बोलते काय डबल कोणाची माय. दोन माणूस नाही मनात कोण बोलले आज. पतिव्रतेनं बोला. ज्याच्यात वाईट असन त्यानं बोला मले. पण मले देऊन टाका जशी दारू देऊन टाकली मा दादान असं तुम्ही मले द्या. काही ना काही द्या. बिडी द्या, तंबाखू द्या, खरडा द्या, गुटखा द्या. लग्नात डीजे वाजवू नका, फटाके फोडू नका. गरीबाच्या पोरीशी लग्न करा. मोठ्या रानबोक्याच्या पोरीशी लग्न करून विकल्या जाऊ नका. दूर जवाई फुल बराबर, गाव जवाई आधा, घर जवाई गदा बरोबर. जपचा तबला आणि याच हाती आहे साईबाबा. साईबाबाचं जीवन म्हणजे त्यागाच. अरे फकीर माणूस याच्याजवळ कपडे घालले. गाडगे बाबा फकीर, गजानन बाबा फकीर, तुकडोजी बाबा फकीर. पण मोलन म्हणून माझ्या भावांना माझ्या बहिणींना. अरे किती बायका विधवा केल्या रे या पिदाळ्या आवल्यातनं. त्याच्या मायच्या दुधात दारू. एखाद्या बाईनं विधवा बाईनं उभं राजीचा नवरा दारू पिऊन मेला. एक मिनिटासाठी उभे राहा. घाबरू नको बाई. मी तुझ्या काका होय पूर्वी याला माहिती पाहिलं नाही का? तोंड्यावर येतं का तुला? बापासारखा बाईचा चेहरा पाहिले. गलतीनं झाला का बाबू? ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या बाईनं उभं राहा.
तुमच्या जवळ बसून असेल तर तुम्हाला मालूम आहे ना तिचा नवरा पिऊन मेला बघ, मग तू उभं कर ना त्यांना. एक साडी पाठवतो मी राय उभी. अंजित कोणी मेलं नाही असं तर रेकॉर्डच नाही. दारू पिऊ वर्धा जिल्हा आहे पण हातबट्टी चालू आहे ना, घरून विकणं चालू आहे ना. हाय काय एखादी बाई लढ दूर आहे मला दिसून नाही राहिली. चष्मे आले पाहिजे. धन्यवाद बाळा. उभी आहे मला दिसून नाही राहिली. साडी दे. ह्या आजच्या साड्या कोण दिल्या मालूम आहे? बँड पार्टी वाले आहे. आपल्या आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त सत्यपाल कांबळे. तुम्ही म्हणाल हा सत्यपाल कुठून पैदा झाला तुझ्या माईल? मला ज्या दिवशी कीर्तन होत त्या दिवशी झाले हे बँड पार्टी. कुठे आहे जगदीप भाऊ? तुम्हाला गाडगे बाबा देतो. 3-4 हजाराच्या साड्या मातंग समाजाचा माणूस आहे बाबू. आणि याने शपथ घेतली की मी कधी पेणार नाही. सत्यपाल भाऊ यायच्या मुलीचा वाढदिवस एकच पोरगे आहे का? वैष्णवी कुठे आहे? वैष्णवी वा वा क्या बात आहे. मोठी भाग्यवान बाई आहेस तू. उभी राही एक मिनिट. हा सत्यपाल भाऊ धन्यवाद. मी जवळपास कुठेही येऊ 2-3 4 हजाराच्या साड्या आणून देते वाटा. कारण मी दररोज साड्या वाटतो. माझ्या साड्या इकडे आहेत. माझी बायको मेली तेव्हापासून मी माझ्या बहिणीला साड्यात वाटतो. मला मालूम आहे कधी कुत्र्याची मूत ऍक्सिडेंट मरील याची काय गॅरंटी आहे राजा. मग जेवढं आलं ते लोकांच्या कामी आलं. आयुष्य दिलं ना. बायको 52 वर्षी गेली. मी 64 व्या वरूचा. माय 12 वर्ष तुमच्या आशीर्वादाने भेटले ना. जो माणूस रात्रंदिवस गाडीत काल पुण्यात आज इथं उद्या कुठला हे कोणाची मेहरबानी. आम्ही 5-6 जण गाडीत. सत्यपाल भाऊ धन्यवाद देतो. जरी तुम्ही गरीब आहात पण गरीब माणूस त्याले म्हणतात जो देतच नाही कोणाले फक्त जमवते. मी अभिनंदन करतो फक्त दारू फारू तुमचे मित्र मंडळी. अरे मातंग समाजाची एक क्रांती आहे. माझं ज्या दिवशी कीर्तन झालं त्याच दिवशी यायचा जन्म झाला. मग यायची माय म्हणे आज सत्यपालचं कीर्तन होतो सत्यपाल ठेव. नाही तर तुम्ही बाया नाव कसे ठेवता? कणवरा तू सुशिक्षित आवल्या महाराजने विचारायला जाते याचं नाव काय. तो महाराज होता काय 2-3 दिवस? गुलामी जगणाऱ्या गुलाम हो. पोरग झालं त्याचंही नाव महाराजले. कोण या तिथीवर काढू? मग तो पंचांग घेऊन येते. बाईने विचारते बाई याचा जन्म किती वाजून किती मिनिटानं? त्याची माय काय घड्याळ घेऊन बसली होती का? अरे चिवट्यात बनवते तुम्ही बनता. अरे पोराचं नाव असं ठेवा सत्यपाल. मरे पर्यंत चाकू मारले तरी मेलो नाही. या जातीयवादी लोकांनी मला कीर्तन झोंबते त्याची जायते त्याच्या धंद्यावर असर करतो. आणि तुम्ही 100 वेळा कीर्तन ऐका फिरवत राय तुम्ही. जे डोळ्यानं दिसलं त्याच्यावर कीर्तन. मी आईला साडी पाठवतो धन्यवाद. अजून दुसरी बाई असं बेटा हातानं हात देऊ दे. या भांडेकर महाराज या धन्यवाद. उभ्या राहा. अजून 2-3 बाया असतील तर उभ्या राहा नको. आजी इले आजीले बाहेर काढा बरं. उभी नको रो खाली बस. तुला काहीच देणार नाही. मी संपला तो विषय. मी तर तुला 100 देऊन आलो तर त्या गडबड केली ना. आता तुला किती गडबड केली तर तुला 4 दिन तर मामाईची शपथ आहे. त्यावेळी माणूस आहो मी. नाही बसू द्या बसू द्या. गडबड नाही कर गुरुदेवा. बसू द्या. तू चुपचाप बस. जाताना माझ्याकडून 10 रुपये घेऊन जा. तुला काय वाटते? आणि मी तुम्हाला बोर नाही होऊ देत. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. माझ्या कीर्तनातलं मटेरियल आहे ग्रामगीतेतले 41 पॉईंट. आणि ते मांडत राहायचं माझ्या मावल्यांनो. फक्त माझ्या तरुण भावांनो दारू पिऊ नका. त्या दारूला तिलांजली द्या. दारूच्या दूर राहा. दारू बिडी लॉटरी लॉटरीचं तिकीट काढू नका. जुवा खेळू नका. आणि खर्रा खाऊ नका. तुकड्या दाचमने ऐकाना.
सर्वांचा भक्ति विना सत्यपल्ले तुम्ही तयार केलं माय बापू शिंप्याचं पोरगाव मी त्या शिंप्याच्या घरात कुठे माते तल्लार त्याचं बियाणं आहो मी जय नामदेव शिंप्याच्या घरात तुकडोजी बाबाच्या गुरुदेव सेवा मंडळामुळे मी कीर्तनकार झालो माझ्या घरामध्ये प्रार्थना चालते बाबा ज्याच्या घरात हरिपाठ चालते तो कधी दारू पिणार नाही ज्याच्या घरामध्ये प्रार्थना चालते ध्यान चालते सकाळचं ध्यान संध्याकाळची प्रार्थना मदात ग्राम गीता त्या घरात लेकर चांगले पैदा होतील उदाहरणार्थ भांडेकर दीपक भाऊ भांडेकर कीर्तनकार आहेत माझे गुरु बंधू आहेत उभेरा महाराज नोकरी करते बाईले आणलं का येतो म्हणे येतो म्हणे येतो म्हणे उभेरा मला वाटलं बाईले आणलं संत तिचा सहपत्नीक सत्कार करू या ना हे काही असो काय मोटर सायकल वर बायको मी आणता येईल मी मोटर सायकल ना आलो काय दीपक भाऊ राजा बाईले आणलं असतं किती आनंद आहे दोघही नाही लेकर ना लेकर आहेत काय दोन आहेत फारच फिट दोन पोरी ऑपरेशन झालं बाईचं केलं की तुमचं केलं चालू पण बाईचं कौन केलं तुमचं कौन ऑनलाईन आहे आता पाहून राहिली झालं ते ऑनलाईन आहे पण तुमचं ऑपरेशन काय केलं नाही बाईचं काय केलं ते मला समजलं नाही तेच करतो म्हणतो नाही नाही तसं नाही मला हेवी काम राहायचे तुम्ही काय फुल डोझर आणणार घेता का मी भाऊ दीपक दादा माझ्या आश्रमात येऊन गेले 15 दिवसाच्या अगोदर आम्ही गुरु बनतो कीर्तनकार कीर्तनकाराचा राग करतात पण आमचं संदीपाल रामपाल अक्षयपाल संगपाल पवन दवंडे ऋषीपाल पंकजपाल अक्षयपाल आम्ही मित्र मंडळी आहो प्रवीण देशमुख थुटे दादा धन्यवाद मग नंतर घेऊन बाई ऑनलाईन नाही म्हणते म्हणजे कार्यक्रम लाईव्ह चालू आहे ना आजचा कार्यक्रम लाखो नाही करोड लोक पाहतील बाबा माझं अकाउंट पेज आहे सत्यपाल महाराज अकाउंट टाकलं की पुरे कीर्तनच आणि युट्यूब वर तर फुलले ह्या विचार आहे तुकडोजी बाबाचा आणि माझं कीर्तन संपत नाही आता मेमरी कार्ड काढले मी 18.5 तास कीर्तन 4 GB मेमरी कार्ड 200 रुपये आणि माझ्याकडे खंदेर आहे खंदेरीची किंमत आहे 150 घराघरात तुकडोजी बाबाचा विचार द्यावा या मुलाईने तुम्हाला जर खंदेरी वाजवणं शिकायची असेल तर संस्कार वर्गात या कुठं राहायचे जवळपास दीपक भाऊ दिनकर नगरला संस्कार मुलांचा संस्कार वर्ग चालते आदर्श मुलं घडवण्याचा कार्यक्रम आहे भांडेकरजीकडे माझ्याही आश्रमात आहेत वेरुळकर दादाकडे आहेत 50 ठिकाणी गुरुकुलमध्ये रवी मानव आहे आपल्या मुलाबाळांना 10 दिवस 15 दिवस तरी पाठवा मरेपर्यंत दारूच्या दुकानावर जाणार नाही कोणीही बाईवर कोणीही मुलीला वाईट नजरेनं बघणार नाही आणि याकरता संस्कार वर्गाची गरज आहे साईबाबाच्या मंदिरात या साईबाबाचा अभ्यास कोणता आहे सबका मालिक एक आहे देवासाठी भांडू नका सबका मालिक एक हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन सबका मालिक एक दाता तेरे कैना या भावने करता हा उत्सव आहे आमची दिदी ज्ञानेश्वरी दिदी भागवत दिनेशदास बाबा गोपाळ बाबा देवी जानकी किशोरी
आज रक्तदान केलं त्यानं उभं राहावं आज. कोण आहो बनेचा हे दुश्मन दमाना मारा सलामत रहे रक्तदान. धन्यवाद दादा. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की हर हर महादेव. ग्रामगीता आहे का तुमच्याकडे? काय नाव? अक्षय जोगे. अक्षय भाऊ जोगे, किती वेळा रक्तदान केलं? तीनदा. कोणाला दिलं? एक आदमी होती कॉलेज मध्ये, एक असं ते मांडवा मध्ये होतो, आणि एक आता. क्या बात आहे, खरी साईबाबाची भक्ती आहे. तुमच्या एका बॉटलने एका माईचा, एका बहिणीचा, एका भावाचा जीव वाचन. म्हणून तुम्हाला एक कॅलेंडर, एक ग्राम घेतात. लग्न झालं काय? लग्नाच्या अगोदर जेवढं रक्त द्यायचं आहे तेवढं देऊन टाक. कारण रक्तदान लग्न झाल्यावर बायको म्हणते देऊ नका, माझ्या बापासाठी ठेवा. तुमच्या बहिणीला देऊ नका, माझ्या बहिणीला ठेवा. गंमत गंमत हटले पाहिजे ना. धन्यवाद जोगेजी. कधी घेता मग जोग मत क्या बात आहे. काळ्या बाजवा ना. रक्तदान करणं देवाची पूजा आहे, नाही तर काय दगडाच्या देवावर दूध टाकणं पूजा आहे. काय काय लोक मूर्तीवर दूध टाकते, 5 फुटाची मूर्ती, दुधाचा अभिषेक. अरे रक्ताचा अभिषेक करा. भारत माता की जय. अरे तेलाची देवता, तेलाची देवता, तेलाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, केसाची देवता, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता, बकऱ्याची देवता, विजेची देवता, धनाची देवता. तरी कंगाल भारत हा, मग या देवाईचा फायदा काय? अरे त्यातीस कोटी देव त्या देशात आहे, त्याच्यात आत्महत्या किती होऊन राहिल्या बोल ना. म्हणून बाबू साईबाबाचा विचार रोग्याची सेवा, गाडगे बाबाचा विचार अर्ध कोटी ना पण शिका. आदर्श हायस्कूल, गर्ल हायस्कूल, दो इंग्लिश शाळा आणि उच्च माध्यमिक विद्यालय, हे मोठे मंदिर आहे दियांची मध्ये. टाळ्या वाजवा. म्हणून देवाला आपल्या मध्ये जागृत करा, स्वतः देव बना. तुकडोजी बाबा मांगायचे देव काही बाजारचा भाजीपाला नाही रे. आपल्या पत्नीमध्ये देवी समजा, आपल्या मुलीमध्ये देवी समजा. सत्यपाल होऊन एकाच पोरीवर ना, एकाच पोरीवर ऑपरेशन. सत्यपाल भाऊ तुम्ही ऑपरेशन केलं की बाईले करायला लावलं? तुम्ही केलं? क्या बात आहे. बाई जमलं जमलं रे बेटा. मी धन्यवाद देतो हे असं आहे बाबा. भांड करत आता गेले का? मला वाटलं त्या कॅमेऱ्या जुळून बाईचं नाव काढलं म्हणून गेले. कारण बाईच्या अंगात एवढी ताकद आहे का? खू ओम म्हटल्यानं रामदेव बाबा म्हणतात, ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात. ओम म्हटल्यानं आणि बायकोनं नवऱ्याला ओम म्हटलं तर पुरा मेंदू जागृत होतो. म्हणायचं काम नाही आई काकू, म्हणायचं काम नाही. तुमची ताकदच अलग आहे. तुम्हाला तुमचा नवरा पेट्रोल पंपावर नेते काय कधी? बाहेरच उतरवते की आणि काऊन उतरवते कधी विचार केला? तुम्ही एखाद्या दिवशी तुमच्या पतीला विचारा का हो मला त्या पेट्रोल मशीन जवळ काऊन नेत ना, तर तुमचा नवरा तुम्हाला सांगेन तिथं लिहिलेलं राहते आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्या. तुम्ही काय आगा लावता? नाही बापा. अरे तू तर आज नवरा कधी भांडण करून आला तरी ते बरोबर
शांततेनं मिळवत. तुम्ही माय म्हणजे गंगे सागर आहे. आई बीन माया विश्वास म्हणून माझ्या माई बहिणी धन्यवाद देतो. म्हणून माझ्या माय बहिणींनो धन्यवाद देतो, आभार मानतो तुमचे. की पतीच जर भांडण होईल असन कोणासोबत तर ते भांडण मिटवा, तुमच्या नवऱ्याला माफ करायला लावा. आणि जे साईबाबाची शपथ आहे, साईबाबाची शपथ आहे, आज यात्रा आहे साईबाबाची, भावा भावात कधी भांडण व्हायला असेल तर मिटवा. हे पा गजानन भाऊन, मी 52 वर्षापासून एका जागी आहो. चुलत भाऊ आहो, याची माय अलग आहे, माझ्या बाप अलग आहे. पण तुम्ही लहानपणापासून अंजी त्या धरणाचं गाव, मी बरेच गावात येऊन गेलो. हे मंदातलं गाव आहे आपलं, काय हे जामनी कारखाना, ते सुकडी पैशाने त्रास देता ते सुकडी कार्यक्रम केल्यावर मला भूमवलो. म्हटलं आता माझ्या दोन डिझेलचे पैशाने करू काय. त्या गावाचं नाव सुकडी, खरंच सुकेल गाव आहे. आज बऱ्याचशा गावची माय बाप आले बाबू, 50 गाव आले आज बरोबर साईबाबाच्या प्रसाद घ्यायला आणि सत्यपालचं कीर्तन ऐकायला. माझ्या किती गावात कार्यक्रम झाले बाबू, 14,000 गावात गेलो मी आतापर्यंत. पण माझ्यावर प्रेम 52 वर्षापासून तुम्हा माय बापा तेच आहे. बरं मी महाराज नाही झालो, माई हालत पा बर तेजवरून उतरून देतात महाराज यायचे आहेत म्हणते. मी म्हणतो मीच आहो भावा, आता काय सांगा. अरे इतकी परिस्थिती बिकट, मागचे गडबड करू नका दादा. म्हणून तर मी मेसेज केलता 5 फूट स्टेज उंच करा. पण तुम्ही माझ्या लिखाणावर सत्यपाल भाऊ तुम्ही लक्ष दिलं नाही. हे 5 फूट पाहिजे, लाऊडस्पीकरवाले जवळ असते एवढं स्टेज, हे काही उंच करत नाही कारण नेट लागते ना. आणखी होणं नेट वाढवला 50% येतला हंडे दादा. तुम्ही जर वर्धेला जात असाल तर कीर्तन संपल्यावर मी आयोजकांना विनंती करीन मा बाबाला नेऊन द्या. नाही तुमची इच्छा असंत बसा. नाही एसटी आहे का तुम्हाला, जाणार कोणी आहे का? वर्धेला 100 जण आहे. पा तुमची सोय नाही झाली तर मला फोन कर, मी करून देतो तुमची सोय. अरे काय नाही हो, माई गाडी पाठवेन मी. अरे ज्या माणसानं देशासाठी जीवन दिलं, तुमच्यातला एखादा मोटरसायकलवाला उभा नाही राहत काय की मी नेऊन देतो. मिलिटरीतला माणूस, धन्यवाद. क्या बात है, अहो तुम्ही फक्त सांगा साईबाबा काय नाही करत. हे बा हे नेऊन देतील कीर्तन संपलं. काय नाव? राहुल ढोंगळी. आपल्या संस्थेमध्ये आहेत का राहुल भाऊ? ढोंगळी साहेब धन्यवाद. झालं काम काय ते भगवान खाते नाही. सत्यपाल समजला तू, तुले काय वाटते पडद्यावर आहेस तर पडद्याच्या खाली प्रेम करणारे आहेत ना ते. अजून त्या तोंडातून काढलं भाऊ ना हो म्हटलं. बसेली बरोबर आहे. आपली लायकी बनवा, तुम्हाला जे पाहिजे तेच देते. मला आत्मविश्वास आहे बाबा. पैशाच्या मांग नका जाऊ, पैशानं तुमच्या मांग या. कोण्या पोरीच्या मांग नका जाऊ. अरे पोरीनं तुझ्यावर प्रेम करावं अशी लायकी बनू ना. पण तुझी क्वालिटी काय? काहीच नाही, फक्त मी फायनान्सवर गाडी घेतली तिच्यावर लाईन मारायला आणि 4 महिन्यात गाडी ओढून नेली. आणि जाकीर सही शकलं, मोटर पार्टचं दुकान लावलं, मकान बांधलं, अजूनही उद्घाटन नाही केलं. महाराज लोकांसाठी 4-5 वर्ष देणार आहे. मुसलमानाचं डोकस, मारवाड्याचं डोकस तुम्ही पा. या मारवाड्या लोकांनी जुळून अक्कल घ्या माणसानं. रगरवाल, राठी, चांडक, अंबानी बायकोच्या वाढदिवसावर विमान देणार.
काय लोक हुशार आहेत बामा, पुऱ्या देशातले न्यायाधीश पा, पुऱ्या देशातले न्यायाधीश कोण्या जातीचे आहेत बोला? ब्राह्मणाची तर आहे ती, काहून आपलं बियाणं करून नाही त्याच्यात 85%? आपण नाही काय कारण सांगा ना काकू, ब्राह्मणाच्याच बाया नोकरीवर, कलेक्टर, कमिशनर, तहसीलदार, एनडीओ, कुलकर्णी, जोशी, पावर, बरं धार्मिक कार्यातही ब्राह्मण पा, ब्राह्मणाची ताकद कशी आहे बाबू, कुठेही पाय तुम्ही, मी आता पाहिलं ना समितीमध्ये आहेत ना गोमाशे दादा, गिरेकर, बाकडीजी, बालबंडीजी, साठवणीजी, भांजपकर, सुधीर भाऊ जोशी, गुरुदेव सेवा मंडळ, ते पण गुरुदेव सेवा मंडळातील अनिल जोशी, रमेश चौधरी, मारोतराव झाडे, बरं आपले आडनाव इतके दलिंदर आहेत कुठे माते, हे आपली शिंप्याचे लोक आहेत, उसूर कर, यांचे नाव कसे गोळ आहे, आपले आडनाव बोळखे, टोपी आहे तरी बोळखे, आपले आडनाव वसूल आहे, कोणीच उधारी देत नाही लवकर तरी त्याचं आडनाव वसूल आहे, हे आमचे मंडळातले मित्र आहेत माझे, गोमाशे काका पासून तर विजय भाऊ पर्यंत, हरी देऊरकर, गुरुदेव शामंडाचे किसनजी, कृष्णाजी धोमणी, रमेशजी चौधरी, पुरुषोत्तम वंजारी, संतोष तळस, नाव ठेवले राजा ढोरा डुकराईचे नाव आमचे, हा माणूस कधीच भांडत नाही पण आडनं भांड्याकर कधी भांडतच नाही ना, गोळ आहे ना, आपले नाव इतके ठेवले दरिंदर तेल बोलते लाग मारे आंधळे नाव आहे, आता एक तळस जनवाराईचे नाव ठेवले आपले, आणि मारवाडी गुजराती देईन काय गोड नाव आहे, माल पाणी म्हणजे मालही आहे पाणी आहे, आपण कोरडे पाटी इरिटेटेड असा आहे बाबू, म्हणून या नावाची इज्जत वाढवा माझ्या बहिणींनो, अरे एखादी पोरगी बोरकराची पोरगी प्रसिद्धी प्रमुख कलेक्टर व्हायले पाहिजे, हंबर्डेच पोरग तहसीलदार व्हायले पाहिजे, अरे एखादं मातंगाचा मुलगा कलेक्टर व्हायले पाहिजे, अरे ब्राह्मणी माणसंच आहेत मारवाड्याचे लेकरपा, चार्टर अकाउंटंट, किराणा व्यापारी, कपडा मार्केट, आपलं इलेक्शन पंक्तीत फिरा, यांना गरम आणा, त्या बाईला गरम आणा, यांना गरम आणा, साहेबांना गरम आणा, हा माझा नवरा आहे का यांना गरम आणा, हे रिकामे धंदे बंद करा, ब्राह्मणाचा आदर्श घ्या, तुमचंही बोर्ग आयुक्त झालं पाहिजे, आपण काय असेच मरता, आपल्या लक्षात आलं आपण ब्राह्मणाले आदर्श मानलं, ब्राह्मणाले मारवाड्याले, अबा कीर्तन संपल्यावर मी खंजरे विकतो, धंदा पैसे जमवायचे नाही, कुत्र्याची मौत मरण आहे हे मालूम आहे, ज्या वावरात मी निंद्याले गेलो मा माईले, मा बहीणले, मा भावाले, गजानन मी माईन बहीण आम्हाला चौग निंद्याले जाऊ रोवाली, गरिबी दुनिया भरायची आम्हाला हटवून दिलं मालकानं, तेच वावर मी आश्रमाला घेतलं, 40 लाखाचं बांधकाम भिकार चोटानं केलं तिथं, मला म्हणतो असं करा लुडबाईसाठी वेळ द्या, 52व्या वर्षी बायको गेली, 12 वर्ष मी शिल्लक जगलो, मग आता मला आयुष्य कोणाचं, तुम्ही जे माझ्यावर प्रेम केलं, अरे मागाचा माणूस राजा 4-5 हजाराचे कपडे आणते प्रत्येक वेळा, मागच्या वर्षी मांडव्यात आलो होते ना, आता तुम्ही लोक काय फुकट बोलावता, 25-25 हजार रुपये देते मला, आता 1 लाखाचा पुरस्कार गडकरी साहेबाच्या हस्ते मारवाडी फाउंडेशनने दिला 1 लाख, मी पैसे ठेवत नाही, मला मालूम आहे जास्त नोटा जमा केल्या की अवल्यात खराब झाली, मी ज्याच्या घरात लिमिटच्या बाहेर पैसा जमा झाला त्याचे पोट्टे, त्याची पोरगी लपडे भाजत पैदा झाले, तुमच्या अंगीतला आपल्याला मालूम नाही, आपण वर घेतलं सांग,
ज्याच्या बापानं लय कमावून ठेवलं त्याची अवल्यात वाया गेली. हरामाचं कमावलं ते जाग्यावर नाही. त्याच्या पूर्वीचं किती विड्रॉल झाले हे मालूम नाही. हे म्हातारा बायले विड्रॉल नाही संगत बरं झालं नाही संगत. अंगारकी बात आहे. फक्त गरीबाच्या पोरीची गांधीत बदनामी करतो. गरीबाच्या पोरीने धक्का लावला तर शंकराची पोटी दिलदाना नेली हो गरीबाची आहे म्हणून. आणि मोठ्या माणसाच्या पोरीनं नकळं झालं तर ते सेवाग्रामले कधी विड्रॉल करून येते. भाऊ साहेब कुठे गेली तुमची मुलगी? कुठं नाही, मामाकडे गेली. मामाकडे नाही सेवाग्रामले वळण करून आम्ही लग्न अगोदर दोन असं बोललो म्हणजे भाग होतो. लिव दे सत्यपालवर काय फरक पडतो? खोट संत होऊ दे ना. मी बोलतोय तुमच्या पोरानं दुसऱ्या धर्माचा नवरा केला तुमच्या पोरीनं तरी तुम्ही राष्ट्रीय एकात्मक. आम्ही काय गध्याचे बच्चे? पण आमच्या पोरानं जर दुसऱ्या जातीची पोरगी गेली काय वाईट केलं? नाही, आमच्या पोट्यानं पोट्टी पोहून नेली. आणि तुमची पोरगी सांगू काय दिल्ली पासून या मोठ्या लोकांच्या? सांगू सांगू बोला. सांगा म्हणता म्हणजे मले मारून टाकतील नरेंद्र दाभोळकर. चाकू मारले ना मले? मी तीन चाकू मारल्यावर मेलो नाही. सत्य परेशान होता लेकिन पराजित नाही. मला धंदा नाही ना. तुम्ही जसं मला वेळ देता मायबाप आले ना बाहेर घेऊन नवरा बायको आले. एखादी बाई एखाद्या काका उभे राहा बरं ह्यानं बाहेर घेऊन बायकोला आणलं. एका जणांना उभे राहा बाहेर घेऊन आणलं सोबत. एखादी बाई नाही आणली आपली पत्नी. क्या बात आहे काका? कोण्या गावचे? शिंदी रेल्वे. ते लाकडा द्या बाई. तुमच्या घरी राहते का बाई? तुम्हाला तर गरज नाही बैलाची. बाप्पा बाईले उभं करा. तुमच्या बाईले उभी राह दीदी. नाव घ्या ना तिचं उर्फ कॅटरीना म्हणा. चालते आपल्या बायकोले काही म्हणा दुसऱ्याच्या बायकोले म्हणू नये. काकू धन्यवाद. का अक्षय कुमार चांगला भेटलेला आहे बाबा. दुबईची साईबाबाच्या कृपेनं तब्येत हालत चांगली आहे. आणि तुम्हाला मालकानं कीर्तन ऐकायला साईबाबाच्या दर्शनाला आणलं. धन्यवाद. साडी देणे माझ्याकडून नाही. हे यात्रा कमिटी सत्यवाल बघू का मी भेटा. हाताला कॅलेंडर घेवा जाऊ दे. काका धन्यवाद. पायकी आभारी आहे. बायकोले आणलं धन्यवाद. शेजारणीले आणून काही फायदा नाही. बायकोई लोक बायकोच्या प्रेम कमी करते. शेजारणी वर आज भाजी लय चांगली झाली. खाव भांडेकर वारा नवरा म्हणे आजची भाजीच लय चांगली आहे. म्हणे काहून चांगली आहे आज? काहून चांगली आहे भाजी? तुझी बदल किती वय वय करते त्या. माय वावरात आहे ना गर्भवती होती तवा. तुमच्या बाया सारखी का? साईबाईच्या बायका सारखी शेणाचा पोवटा बशा सारखी होती ना. माई माय वावरात जाईल मी तिच्या पोटात. म्हणून तर मी फ्री आहो. इतका फ्री आहे बा. असं नाही कपाल भारतीच दुसरं लय फ्री आहो. काही असं नाही का? माई माय वावरात जाय ना. चांगलं काय काका? तुम तो घर पंडेती माझ्या भावांना. आता माझी लाईन तुटली अशा आपल्या पत्नीवर प्रेम करा. दोघं नवरा बायकोत भांडण होईल असेल मी पाया पडतो. काकू तुझ्या पाया पडतो. माझ्या लेखीने सांगेल साईबाबाची शपथ आहे प्रेम ठेव. किती दिवस राहायचो माय बाबाच्या घरी? आजच कीर्तन झाल्यावर फोन लावून नवऱ्याला बाई
फोन आहे ना बेटा त्याकडे मोबाईल हो ना काका मला दिला होता ना त्याने लग्नाच्या अगोदर चैन ना पडू दे झोपली का जेवली का आता काय करतोय खळवण काय करतोय लग्नाच्या अगोदर पोरीने मोबाईल देतात एक मिनिट चैन नाही पडू दे तिला दिवस राहिल्यावर मग नाही विचारत आता येऊ की झाल्यावर कधी येऊ मी म्हणतो ते माईची शपथ आहे लग्नाच्या बाळणपणाच्या दोन तीन दिवस सुटी काढा बायको जोड दवाखान्यात थांबा आता झाला की मग घेऊ आता बरं वाटतं तुला मला या चोपड्या खानदानचा मोठा राग येतो मी माय मा सुनीचे बाळणपण मला एक मुलगा आहे आपण काही संन्याशी नाही मला एक मुलगा आहे गजानन बोलले एक मुलगा आहे मा भावाला तीन मुलं आहेत पाचही सुनाईचे बाळणपण चारही सुनाचे बाळणपण माझ घरी केले त्याच्या घरी नाही तर तुम्ही बाया मोठ्या जादूगरा म्हाताऱ्या बाबू पहिलं बाळणपण तिच्या मायच्या घरी असते तिच्या मायच्या घरी कौन लेकरू तिच्या पोटात कोणाचं तिच्या पोराचं आणि बाळणपण कुठे पाहिजे तो फोरग तर लय मस्का लाय तू मेरी जान त्वारा दिल तळपून राहिला गर्भवती कुठे गेला रे दिल उभा रे तुले नाही म्हणत गजानन येईल बोलतो यायची अक्कल काय शेण खायला गेली का बायको मरायला टेकते हे म्हणते आता येऊ की झाल्यावर एक लाख त्या उडा इकडे देवीची पूजा करताय हे देवी नाही का तुमची बायको तुमची माय देवी नाही तुमची बहीण देवी नाही तुम्ही देव नाही आणि कुठं शोधता त्या देवाले तेरा पता नाही लगता भगवान म्हणून माझ्या माय बहिणी मध्ये नेहमी एक देव माझ्या भावांनो दोघ भाऊ कधी भांडत असाल तर साईबाबाची शपथ आहे तुकाराम महाराजाने ज्यानं मारलं ना त्याचे हात पाय दाबायला गेले की तुले तकलीफ झाली मला हात पाय दाबू दे रे बाबा शांत व्हा म्हणून भाऊ भाऊ भांडू नका ते पा दोघ भाऊ एका जागी 10,000 लोक दररोज कीर्तन ऐकतात मला एका महिन्यात मी 22 ते 23 कीर्तन करतो 230,000 लोकांना कीर्तन ऐकवतो आणि मोबाईल मेमरी कार्ड घेतात ते वेगळे कशामुळं दोघं भाऊ एका जागी आलो तिसरे तबला वादक आदिवासी आहेत हा हे राऊत भाऊ अधिकारी होतील शिक्षण पण तुकडोजी महाराजांच्या गुरुदेव सेवा मंडळानं घडवलं तबला किती शान वाजवते लागा चुनरी मेदा मी मोठा भाऊ आहो ना मला देखत म्हणत का तू आजा हे लेकरे मोठे मस्त मस्त गोल लेकरा बेटा मला आनंद वाटला बाबू शहराच्या हिरोईनचं नाव का मुलांनी बोला अर्ची ये मग 50 रुपये दे तर काय लेकर मस्त धन्यवाद मला हे घे शहराच्या हिरोईनचं नाव चालू आहे अर्ची हिरो कोण आणि शिवाजी महाराजच्या बापाचं नाव कल्याण होईन का मर्शींना गुड मरू तुले त्या फालतू गोष्टीचं काही काम नाही मिळलं ना दोघांचे दोघही मला वाटलं का हुशार कोण्या वर्गात आहे रे तू
हे शिकला का मग कोण्या गुरुजीनं सांगितलं रे तुले सैराट कोण्या वर्गात धडा आहे तुले सैराट जे वर्गात शिकवतात ते तुले मालूम नाही शिवाजी महाराजांचं बरं मुलीला मालूम आहे रायगड बाई याच्या जेवढी मुली नव्हती बरं याच्या जेवढ्या उभी राह बेटा शहाजी राजे ये बेटा माहिती जाऊ तुझी उपकार की तुला सांगत बेटा ये तुला बक्षीस द्यायचं आहे तू जरी नाही सांगितलं ते पोरगी आहे ते कन्व्हर्ट शाळेचे आहे रासायनिक खत चालू आहे तिने तू आहे तर जिल्हा परिषद खिचडी खान लंबे हो तिच्या कपड्याला तेवण इरिटेटेड पोरगी आहे तिचे पप्पा खाऊन पिऊन धंदा दुकान करणं काही तर काय करतात ग तुझे पप्पा पण इरिगेशन पाण्याची व्यवस्था आहे तिला काय समजेन इरिगेशन लेकराईले काय मालूम वांगे कुठे लागते हे मालूम नाही कापूस कुकून निघते हे मालूम नाही तू आपल्या पार्टीचा दिसत काय तिनं कस बरं तुला कोण सांगितलं बेटा शहाजी राजे तुला माहित होत की सांगितलं बोला हा तुला फक्त अर्ची मालूम तुझ्या हातानं दादाले या अशा लेकराईला मदत केली पाहिजे मोठे म्हणते याने पुस्तक किती बेटा दे त्याला दादा आहे तुझा तिचा पेन असत 25 रुपयाचा पेन बरोबर मा सारखा तो 50 पेन घेते 1 रुपयाचा एक कारण अखिल भारतीय नंगचुक मंडळ BPL सेवा तिचा पेनच असत खिशाला तुझ्या गोपे गरिबी कशी राहते बाबू मला अजूनही बन्यांदर पाहिलं तर मायच्या शपथ न साधं शर्ट राह होत माझं निरीक्ष ते मी कापलं आणि हे अवसर आहे ते ना समोर ते मागून टाकलं मला लेकराले 100 रुपये द्यायत आनंद वाटते पण स्वतःची चप्पल माही 50 रुपयाच्या वर नाही बाबा माझलोच नाही लवलव खाल्लं म्हणून पुरलं उठूनही आलो लग्न 150 रुपयात केलं तुकाराम दादाच्या हातानं माझं लग्न झालं शिकलो की बाबा पद्धत मी तुम्हाला सामूहिक लग्न लागलं माझं माझा भाऊ आहे गजानन चुलत भाऊ आहे याची माय अलग आहे मा बाप अलग आहे याचही लग्न सामुदायिक गजानन भाऊच्या दोन्ही पोरीचे लग्न सामुदायिक आणि माझ्या पोराचं लग्न कोरतात यायच्या मोठ्या भावाचं लग्न सामुदायिक माझा ड्रायव्हर आहे धनगराचा त्याचंही लग्न सामुदायिक बोले सासाले त्याची वंदावी पावली माझ्या कीर्तनावर प्रेम नाही करत सत्यपाल मरेपर्यंत जे चालतो ते बोलतो आणि म्हणून तुम्ही प्रेमानं जबरदस्तीनं प्रेम करतो हे तुमचं प्रेम आहे नोकाईने बसायला जागा नाही खाली बसले तर मी दिसत नाही म्हणून तुम्ही उभ्या गरिबी कोण वाढवली सांगा ना या मोठ्या लोकांनी गरिबी वाढवली आमच्या गरिबाच्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद का होऊन राहिले यायच्या पियर बारवर भांडे घासायला कोणी सापडलं पाहिजे यायच्या हॉटेलवर कोणी वेटर भेटलं पाहिजे म्हणून यायनं जिल्हा परिषदच्या शाळा बंद केल्या पाहिजे आणि हे गोर गरिबाच्या लेकरं जर यायनं प्रगती केली तर या मोठ्या लोकांची जेवून हाक होईल यायच्या बायकोचे कपडे कोण धुईल वॉशिंग मशीन मध्ये कोण टाकल हे बाबू चाल आहे नाव नाही घेत मी त्या जातीचं एकलव्याचा अंगठा दान मागितला का मागितला बघ आदिवासी होता म्हणून मांग मार थांबार अजूनही राजू अजूनही किती विटंबना करता तुझी जात हलकी आहे
असं म्हणून तुम्हाला सांगतो कलेक्टर व्हा आणि त्याचीच पूर्ती करणार आहे. कशी नाही येत दुनिया. अरे कॅमेऱ्याच्या समोर तोंड नको घालू. तुम्ही लायकी बनो कि त्यानं त्या पोरीनं तुमची बायको व्हा. त्याला बस्त फिरत आली नाही अजून. येतो म्हणे ना सायचीने म्हटलो होतो सत्यबाईच्या कीर्तन आली पण आलीच नाही. मी वाटतो तो थकलो तिची त्या पाणी तिची वाट कायले पाहिजे तर खूप ओके आई ना क्या देखते नाही आहे. कॅमेऱ्यावाल्याच्या समोर नको फिरू. झकमारी करून कॅमेऱ्यावाल्यानं तुया मांग फिर. तुले किती टक्के मार्क पडले पत्रकार आहे ना तुया घरी. 99% मार्क 90% मार्क तिकडे डोकस कमी आणि पर्शामध्ये जास्त. आणि त्या पोरीनं बरोबर उत्तर दिलं शिवाजी महाराजच्या वडिलाचं नाव शहाजीराजे आणि ते अर्चिन पर्शा हे आपलं बियाणं असं फेल झालं. म्हणून 15% आपण लग्नात नाचू नाचू.